मधील सर्वे नंबर एकशे दहा आणि माळवाडा इथल्या शंभर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलंय पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या शांतिनिकेतन विद्यालयाच्या संचालिका राजश्री काकडे यांच्या माध्यमातून शांतिनिकेतन विद्यालयाच्या वतीनं या वस्तूंचं वाटप करण्यात आलं कोल्हापूरसह उपनगरातील अनेक कुटुंबांना महापुराचा मोठा फटका बसला यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत हे संसार उभे करण्यासाठी डॉ डी वाय पाटील ग्रुप आणि आमदार सतेज पाटील यांच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या शांतिनिकेतन विद्यालयाच्या संचालिका राजश्री काकडे यांच्या माध्यमातूनही शांतिनिकेतन विद्यालयाच्या वतीनं उचगावमधील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं शांतिनिकेतन विद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विविध समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून उचगावमधील सर्वे नंबर एकशे दहा आणि माळीवाडा इथल्या शंभर कुटुंबांना शांतिनिकेतनच्या प्राचार्या जयश्री जाधव शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं यामध्ये संसार उपयोगी साहित्य कपडे यासह अन्य वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी ग्रामीण दक्षिण जनसंपर्क प्रमुख बजरंग रणदिवे विठ्ठल पाटील उचगावचे माजी सरपंच मधुकर चव्हाण सतीश भोसले योगेश तिवले बबन पाटील यांच्यासह शांतिनिकेतन विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते